हेलो स्टूडेंट्स, आतापर्यंत अपन चार प्रोसेस बघितल्या, आइसोथर्मल, आइसोकोरिक, आइसोबेरिक, परत एडियाबेटिक आणि जे आताची अपन लास्ट जी प्रोसेस बघणार आहोत ती आहे पांच नंबरची सायकलिक प्रोसेस। कोणती प्रोसेस आहे? सायकलिक प्रोसेस। नावाप्रमाणे सायकल एक कंप्लीट करणार असेल। सायकल कंप्लीट करणं म्हणजेच काय? जिथून चालू झाल्या तिथंच पाठीमागे येणं, त्याला काय म्हणतो आपण? सायकलिक प्रोसेस म्हणतो। समजा आपण याची आता पीव्ही डायग्रामनच एक्सप्लेन करू। ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्रेशर समजा इथून चालू झाली ए पॉइंट पासून, आणि ती अशी प्रोसेस इथपर्यंत बी पॉइंटला पोहोचली, हा तिचा पाथ जाण्याचा। इथली स्टेट होती इनिशियल पी आय पी आय, तर ती कुठं पोहोचली? पी एफ पी एफ। परत काय झालं? तर ती अशीच पाठीमागे आली, म्हणजे मार्ग वेगळा आहे तिचा, पण परत आणि इनिशियल स्टेटला आली असेल। ह्या वेळेचं प्रेशर आणि व्हॉल्यूम बघा, पी आय पी आय, ह्या वेळेचं बघा पी एफ पी एफ, म्हणजेच काय? व्हॅल्यू वेगवेगळ्या आहे, पाथ पण वेगवेगळा आहे, पण जिथून सुरू झाली होती तिथंच ती जर प्रोसेस आली तर तिला कसली प्रोसेस म्हणायचं? सायकलिक प्रोसेस। म्हणजेच काय? द प्रोसेस विच रिटर्न्स, द प्रोसेस विच रिटर्न्स रिटर्न्स टू द कुठं? तर इनिशियल स्टेट, इनिशियल स्टेट इट्स कॉल्ड, त्याला काय म्हणणार तुम्ही? सायकलिक प्रोसेस। पुढं आता सायकलिक प्रोसेस मध्ये एक गोष्ट असते की जिथून स्टार्ट झालं तिथंच ती पाठीमागे आल्यामुळं तिची जी चेंज इन इंटरनल एनर्जी असते ती चेंज इन इंटरनल एनर्जी किती असते? तर झिरो। म्हणजेच काय? तर सायकलिक प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी बदलत नाही। मग काही प्रोसेस मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की मेन्शन करताना सांगितलं द प्रोसेस इन विच इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ती प्रोसेस कोणते? तर ती सायकलिक प्रोसेस आहे। किंवा एखाद्या न्यूमरिकल मध्ये मेन्शन केलं जातं की द सायकलिक प्रोसेस इन विच, मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्या प्रोसेस मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी किती असणार? झिरो असणार। म्हणजेच काय? तर या वाक्यावरून तुम्ही काय नेमकं त्या प्रोसेस मध्ये घडतं हे ओळखू शकता। आता पुढं इंटरनल एनर्जी जर झिरो असेल तर एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम किती येईल बघा? डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, म्हणजे डेल्टा यू झिरो असेल तर डेल्टा क्यू येणार किती? तर डब्ल्यूच्या इक्वल, म्हणजे जेवढी एनर्जी सप्लाय करतात तेवढी सगळीच्या सगळी कशासाठी वापरली जाते? तर वर्कडन करण्यासाठी वापरली जाते। फॉर एक्झाम्पल याचं काय सांगू शकता तुम्ही सायकलिक प्रोसेसचं? तर तुमच्याकडे असणारे जे हीट इंजिन असतं ते कशावरती वर्क करतं? सायकलिक प्रोसेसवरती। हीट इंजिन वर्क्स ऑन सायकलिक प्रोसेस, वर्क्स ऑन सायकलिक प्रोसेस। बघा हा पॉइंट आहे सायकलिक प्रोसेसचा, नोट करून घ्या। आता काही वेळेला आणखी एक टर्म येते प्री एक्सपान्शन। आता प्री एक्सपान्शन म्हणजे काय असतं बघा? एखादा बलून असू द्या किंवा एखाद्या तुमच्या गाडीचं चाक असू द्या, अचानक ते टायर फुटतं। फुटतं म्हणले की काय होतं? तर त्या ट्यूब मधून सगळी हवा बाहेर निघून जाते, आणि बलून जरी फुटला तरी सगळी हवा बाहेर निघून जाते। पण हा चेंज इतका सडन असतो की तुम्हाला तिथं टाइम व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये असतं। असं जे ॲडिबॅटिक एक्सपान्शन आहे, ॲडिबॅटिक म्हणजे काय? एक्सचेंज होत नाही असंच होतं, कारण सिस्टीमच्या प्रेशर बाजूचं जे प्रेशर आहे ते जास्त असतं आणि सिस्टीमचं कमी असतं, त्याच्यामुळे जास्त चेंज दिसून येत नाही किंवा दिसलाच जात नाही चेंज। असं जे एक्सपान्शन असेल त्याला म्हणतो आपण ॲडिबॅटिक एक्सपान्शन। अचानक रप्चर होणं, टायर फुटणं, फुगा फुटणं, हे कसलं एक्सपान्शन आहे? तर फ्री एक्सपान्शन, म्हणजेच ॲडिबॅटिक एक्सपान्शन्स आहेत ते। एक पुढची टर्म होती फ्री एक्सपान्शन, ओके नोट करून घेतले, ठीक आहे।